आता सोन्याचे भाव दुप्पट झाले पण कापसाचे भाव वाढले नाही. त्यांनी ताईला तेच सांगतो की 3 वर्षापासून तुम्ही सोन्याचे भाव बघून घ्या, दुप्पट झाले नाही पण आता या वर्षी कापसाचे भाव वाढले आहे. म्हणजे हे भाव वाढणं आणि कमी होणं आपल्या हाती नाही आहे, हे तर बाजारावर आहे की बाजार काय म्हणतो त्याप्रमाणे होणार, शेतकरी काय म्हणतो त्याप्रमाणे नाही होणार. पण आपला मालाचं मूल्य काय आहे, भाव एक गोष्ट आहे आणि मूल्य वेगळी गोष्ट आहे. भावात मालाचं मूल्य काय आहे, मी सुरुवातीमध्ये सांगितलं की तुम्ही जर नसला तर आम्हाला कपडे आणि अन्न भेटणार नाही. तर जर कपडे आणि अन्न शेतकरी देतो तर त्याचं मूल्य किती असावं. कोणतीही लॅबोरेटरीमध्ये अन्न आणि कापूस बनवता येत नाही आहे. जसं रक्त बनवता येत नाही आहे तसं अन्न आणि कापूस पण कितीही महाग लॅबोरेटरी आम्ही टाकली, भारतामध्ये टाकली, अमेरिकामध्ये टाकली, तरीही कापूस ते बनवू शकत नाही. तुम्ही ते उत्पादन घेतात ते विज्ञानमध्ये दुसरे कुठेही शेताशिवाय कुठेही बनवणं शक्य नाही. तर आपला कापसाचा मोल काय असावा हे कोण ठरवणार, हे बाजार ठरवणार, आपला खरीददार ठरवणार की जो माल विकतोय, जो माल उगवतोय, जो उत्पन्न करतोय, उत्पादक दाता जे आहात तुम्ही, तुम्ही ठरवणार. पहिले काय होतं, 7000 वर्षाने जे शेती होत होती भारतामध्ये, कापसाचा शेतकरी शेती करून त्याचा माल चांगल्या ठिकाणी विकू शकत होता कारण की बाजारमध्ये खरीददार कमी होते. कमी लोकांमध्ये तुम्हाला माल विकायचा होता आणि शेतकरी खूप होते, तर माल तुम्हाला विकणं अवघड नव्हतं त्यावेळी. आता अवघड का झालं, कारण की खूप सारे बाजार झाले, खूप सारे फॉरेनचे बाजार आपल्यासाठी आता ओपन झालेली आहे. म्हणजे भारतामध्ये जर कापूस महाग झाला तर भारताच्या सूतगिरण्या अमेरिकाकडून मागून घेणार, अमेरिकाचा महाग झाला आणि भारताचा तरी पण महाग असला तर वेस्ट आफ्रिकाकडून मागून घेणार. म्हणजे सीमा आता राहिलेली नाही आहे देशाची, जग खूप लहान झाला आहे या परिस्थितीमध्ये. पण विश्वभरचे जे शेतकरी कापसामध्ये आहेत ते पैसा बनवित आहे, त्यांना नफा होत आहे, म्हणून ते कापसाच्या शेतीमध्ये आहे. कुठेही असो, तुम्ही गुजरातमध्ये जा, तुम्ही तेलंगणामध्ये जा, तुम्ही आता खान्देशमध्ये जा, तुम्ही विदर्भमध्ये जा, चांगले शेतकरी आहेत, ते अजून पण नफा करत आहे. तसं नाही आहे की शेतीमध्ये नफा राहिलेला नाही आहे, आपल्याला भेटत नाही आहे. तर काय कमी आहे आणि 6-7-10-20 वर्षामध्ये असं काय नवीन घडलं आहे की तो नफा आपल्याला मिळत तर नाही आहे पण दिसत पण नाही आहे. तुमची जे जनरेशन आहे, तुमचे जे आताचे जे जनरेशन आहे, तुम्ही 10-20 वर्ष अगोदरची भारतची जी प्रसिद्धी होती कापसामध्ये ते तुम्ही बघितली नसेल. आमची कंपनीला 115 वर्ष झाली, ही 4थी पेढी आहे आमची. आमचं आजोबा म्हणत होते की कापसाचा शेतकरीला घरी जर लगीन असलं, जर लगीन ठरवायचं असलं आणि मुली कुठे द्यायची असेल किंवा मुलगासाठी मुली बघायची असेल, फक्त इतकाच सांगायचं की कापसाचा शेतकरी आहे, एका सेकंडमध्ये त्याचं लगीन ठरवणं शक्य होतं कारण की कापसाचा शेतकरी आहे, पैसे तर असणारच. ही स्टॅम्प होती कापसाचा शेतकरीची, ही इमेज होती कापसाचा शेतकरीची. आता काय झालं, कापसाची शेती आहे, कोणती शेती आहे ठीक आहे, पण पैसे कुठून कमवतो मुलगा, नोकरी करतो की नाही, सरकारी नोकरी आहे की नाही, रेल्वेमध्ये आहे की नाही, तर लगीन होते. फक्त शेतीमध्ये राहिल्यानंतर मुली देतं सोडत, चांगल्या मुलाचे लगीन पण ठरवता येत नाही. परिस्थितीमध्ये बदल झाला आहे पण आपण त्या परिस्थितीला समजून बदलण्याची आपली तयारी आहे का, ते आज बघायचं आहे आपल्याला. नफ्याची शेती कापसाची होती आहे आणि राहणार आहे, आपल्यासाठी ते नफ्याची आहे का शेती आणि का नाही आहे. पाऊस तर कमी होणार आहे, जास्त होणार. तुम्ही म्हणणार यावर्षी पाऊसच झाला नाही, आता मित्रांनी सांगितलं मला यावर्षी पाऊस झाला नाही, 50% आमचं उत्पन्न कमी झाला, 30% उत्पन्न झाला, ते दरवर्षाचा नियमच आहे. कोण ठरवणार की पाऊस बरोबर व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे, पण पुढच्या वर्षी होणार की नाही ते कोण सांगू शकत. आणि जगभरामध्ये हीच परिस्थिती आहे, तुम्ही कुठेही जा, पाऊसचा काही नियम नाही आहे. कितीही विज्ञानाने प्रगती केली असेल तरी पण कोणी गॅरंटीने सांगू शकत नाही की या वर्षी अमेरिकामध्ये पाऊस चांगला होणार आहे, फक्त अनुमान आहेत सर्व. तर या अनुमानचा जगामध्ये जे लोक आपल्याला फक्त अनुमान देऊ शकता की तुमचा हा वर्ष चांगला जाणार आहे, भविष्य वक्ता काय म्हणतो तुम्ही ज्योतिषकडे गेला तर तुम्हाला आश्वासनच देतो, नाही तर तुम्हाला एकदम घाबरायला लावतो, तर त्याला पैसे भेटणार.
पण आपला नशीब आपण ठरू शकतो का शेतीमध्ये, हे जर आपण ठरवलं, दुसरा कोणी नाही ठरवला पाहिजे, सरकार पण नाही, ज्योतिष पण नाही आणि आपला खरीददार पण नाही, आपण जर ठरवून घेतलं की आपल्याला या रस्त्यावरच पुढे जायचं आहे आणि कापसाचा शेतीमध्ये नफा मिळवायचाच आहे, तर मला ना वाटत की पाऊस किंवा बाजार किंवा खरीदार कोणी तुम्हाला थांबू शकणार. खरीदार खूप आहेत या जगामध्ये, सध्या खूप आहे, भारतामध्ये नाही बाहेर आहे. सरकारने जे जे नियम नवीन बनवले आहेत, नवीन स्कीम आणली आहेत, महाराष्ट्रामध्ये भारताची हायएस्ट स्कीम आहे अशी 48-48 स्कीम गव्हर्नमेंटची आहे, ते फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. तुम्ही त्याचं स्टडी करा, त्याचा फायदा सर्वांना होत नाहीये, कमी लोकांना होतो कारण की आपली स्टडी नाही आहे त्याप्रमाणे. आपण तुम्ही शिकलेले जर नसाल तर तुमची मुलं बाळे तर शिकलेली आहे, त्याला सांगा की तुम्ही वेळ घालू नका इकडे तिकडे कम्प्युटरमध्ये युट्यूबमध्ये दुसरा काय, फक्त तुम्ही सरकारची स्कीम बघा आणि आम्हाला सांगा काय करायचं. कलेक्टर ऑफिसमध्ये गेला किंवा इकडे खरीददाराकडे आला तर त्यांच्याकडे तुम्ही त्याचं ज्ञान घ्या की कोणती स्कीम आहे आपल्याला फायदा करून देऊ शकते. पाण्याची साठवणी किती महत्वाची आहे, दरवर्षी पाऊस येतो, इकडे पाऊस येत नाही तसा नाहीये, पाऊस तरी आला आपल्याकडे 20 इंच 22 इंच 27 इंच पाऊस झालेला आहे मराठवाड्यामध्ये, 50 इंच होतो त्याचा ऐवजी, म्हणजे पाऊस झाला नाही तसा नाही. तुम्ही आमच्या गावात या, गुजरातमध्ये कच्छमध्ये आमच्या गावात या, 1.5 इंच पाऊस झाला या वर्षी, 1.5 इंच पाऊस झाला. केव्हाही मराठवाड्यामध्ये 15 इंचा पेक्षा कमी पाऊस झालेला नाही आहे. आमचा तिकडे 1.5 इंच पाऊस झाला तरी पण कापसाचं पीक उभा आहे. तर पाण्याची सोय आपल्याला करावी लागते. जेव्हा पाऊस येतो, जेव्हा पाणी खाली पडतो, तेव्हा आपण काय करतो, फक्त आपल्या शेतामध्ये पाऊस आला की आपल्याला समाधान आहे बस. 4 महिन्यानंतर काय, किती पिकं घेतात तुम्ही वर्षामध्ये? 3 पिकं घेतली पाहिजे. पंजाबमध्ये तुम्ही जाऊन बघा, 3 पिकापेक्षा कमी घेत नाही. अमेरिका आणि इकडे इस्रायलमध्ये 4 पिकं घेतात ते वर्षामध्ये, तरच नफा शक्य आहे. तुम्ही फक्त 1 पीक घेणार आणि पाऊस आला तर शेती होणार, पाऊस नाही आला तर शेती नाही होणार. मजुरांची तुम्ही बघा की खूप मजुरी महाग आहे. भारतामध्ये जितकी मजुरी महाग आहे कुठे पण नाही आहे, पण भारतातील जनसंख्या विश्वभर मध्ये 2 नंबरची आहे. म्हणजे लोक आहेत आपल्याकडे पण काम करायला लोक नाही आहेत. तर याच्यासाठी तुमच्याकडे काय नियोजन आहे? दरवर्षी तुमचा 10% खर्च फक्त वेचणीमध्ये जातो की नाही? किती महाग झाली आहे वेचणी, पण त्याच्यासाठी अगोदर काय तुम्ही प्रयोजन करतात? आता हँड हार्वेस्टर आलेलं आहे, 6,000 रुपयाला मशीन भेटतो हँड हार्वेस्टर. ते तुम्ही बघितलं काय त्याचा प्रयोग कुठेही? आणि तर 4 आणि 10 लोकांनी तुम्ही जर मिळून ते हार्वेस्टिंग करून घेतलं तर तुम्ही मजुरांसंख्येने तुम्ही ठरवू पण शकता. तर हे सगळे एकतर शेतकऱ्यांनी केलं करणं शक्य नाही आहे ते आम्हाला दिसतंय. मागच्या वर्षापासून मी पहिले पण आलो होतो इकडे आणि नफ्याची शेती हा विषय नव्हता, पण कापसाच्या शेतीमध्ये तुम्ही राहिला तर तुम्हाला नफा भेटणार ही शक्यता आहे हे मी तेव्हा पण सांगितलं होतं, आत्ता पण मी सांगतो. फक्त तुमचा नजरिया जे आहे, तुमची नजर जे आहे ते तुम्ही थोडी बदलायला पाहिजे. नुकसान करून तुम्ही नफ्याकडे बघितलं पाहिजे आणि तुम्ही स्वप्न त्याप्रमाणेच बघितलं पाहिजे. तुमच्या मुलाला पण ते स्वप्न दाखवायला पाहिजे. किती नोकरी करणार आहे तर कंपनीवर अवलंबून, कंपनीने काढून टाकल्या तर काय होणार? तुमचा शेतामधून तुम्हाला कोण काढू शकतो? तुमच्या मुलाबाळाला कोण काढू शकतो? ताई तुमच्या शेतामधून कोणी काढू शकत नाही तुम्हाला. नोकरी केली तर ते काढू शकतात तुम्हाला, व्यवसाय केला तर दुसऱ्यावर तुम्ही अवलंबून आहात. किती पैसे टाकावे लागतात एक व्यवसाय करण्यासाठी? व्यवसाय जे लोक करतात त्यांना तुम्ही विचारा, 1 करोड रुपये टाकले तरी पण 1 लाखाची गॅरंटी नाही त्यांना भेटणार की नाही. पण शेतीमध्ये तसे नाही, तुमचे मेहनतचे मोल तुम्हाला भेटू शकते. एक वार्ता तुम्हाला सांगायची आहे जे भारतामध्ये घडलेली आणि शेतकऱ्यांनी घडवली आहे. 1946 वर्षाचा ते काळ होता, आपल्याला स्वतंत्रता भेटली त्यापेक्षा 1 वर्ष अगोदर. गुजरातमध्ये आनंद गावमध्ये, खेडा जिल्ह्यामध्ये आनंद गाव आहे, आनंद गावमध्ये एक पोलसन डेअरी नावाची डेअरी होती. तिकडच्या शेतकऱ्यांनी दूध गोळा करून त्या डेअरीला द्यायचं आणि ती डेअरी भारत सरकारला ती डेअरी दूध द्यायची आणि ते सबन मुंबईला तो दूध द्यायचा. एकच डेअरी होती, म्हणजे तिकडचे जे दलाल होते, जे जे खरीददार होते, त्यांनी एक ग्रुप बनवून टाकला की शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही, जास्त मोल द्यायचे नाही.
म्हणून त्यांनी खूप शोषण केला शेतकऱ्यांचा. यावर्षी इतकं जास्त शोषण झाला की शेतकऱ्यांनी बडवा केला त्या दिवशी, की नाही आपण आणि आता त्यांना दूध द्यायचं नाही, आता आपल्याला पुरत नाही त्या भावाने जर त्यांनी दूध घेला. जशी आपली कापसाची परिस्थिती आहे, 5000 कमी भाव घेतला तर तुमचा 5000-5500 तुमचं जर खर्च असेल, तुम्ही जर विकला तर नुकसान होणार की नाही तुम्हाला? तसंच दूध झाला होता त्यावर्षी. तर शेतकऱ्यांनी बडवा केला. त्रिभुवनदास पटेल म्हणून शेतकऱ्यांचे एक आघाडी होते त्यावेळी, म्हणजे शेतकरीच होते, पण त्यांनी ठरवलं की आपण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. लगेच ते गेले सरदार पटेलकडून. त्यांना 3-4 वेळा त्यांनी पत्र लिहिलं की तुम्हाला भेटायचं आहे सरदार साहेब. सरदारनी एक वेळा बोलवलं, त्यांनी काय सांगायचं सांगा. त्यांनी सांगितलं की आमचा हा शोषण होतोय, आम्हाला आता दूध काढणं शक्य नाही आणि शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. तर सरदार पटेलांनी सांगितलं की तुम्ही आता अवलंबून आहात होलसेल डेअरीवर, तुम्ही स्वतः का नाही तुमचा गट बनवत. तर भारताचा पहिला फार्मर प्रोड्युसर कंपनी भारताची त्यावेळी 1946 निर्माण झाली. 1948 मध्ये ती एक कोऑपरेटिव्ह झाली. शेतकऱ्यांची पहिली भारतातील कोऑपरेटिव्ह, स्वतंत्र भारतातील पहिली कोऑपरेटिव्ह झाली दुधासाठी. आणि ती सफेद क्रांती आली त्यानंतर. ही स्टोरी जे मी तुम्हाला सांगतो ते 100 शेतकऱ्यांनी सुरुवात केली. 247 लिटर दूध होता फक्त त्यांच्याकडे त्यावेळी. तरी पण त्यांना वाटलं की आमचं शोषण होतोय, आता तर तुम्ही खूप हजारांच्या संख्यामध्ये आहात इकडे या गावामध्ये. तर 100 शेतकऱ्यांनी सुरू केलेली ही मोहीम कुठे पोहोचली? आता या कंपनीमध्ये जे फार्मर प्रोड्युसर कंपनी होती आणि नंतर कोऑपरेटिव्ह झाली, 40 लाख शेतकरी आहेत भारतामध्ये त्या कंपनीमध्ये, जे 247 लिटर ते दूध काढत होते रोजचे. त्या संस्थेमध्ये आज 150 लाख लिटर दूध रोज निघतोय. त्या कंपनीचं नाव आहे अमूल डेअरी. अमूल नाव तर कोणी ऐकलं नसेल तसं शक्य नाही आहे. अमूल म्हणजे आनंद मिल्क युनियन लिमिटेड हा त्याचा ओरिजिनल नाव होता. त्या नावाने ते अमूल झाला. माझ्या हिशोबाने ते अमूल नाही, अमूल्य आहे. भारतामध्ये शेतकऱ्यांची चळवळ इतका प्रगतिशील विचाराने पुढे गेली की आज भारतामध्ये खाद्यपदार्थमध्ये सर्वात मोठी कंपनी आहे अमूल. 40 लाख शेतकरी डायरेक्टली जुडलेले आहेत त्याच्यामध्ये. 1.5 लाख कोऑपरेटिव्ह आहे त्याच्यामध्ये. काय नाही करू शकत शेतकरी? आणि ते 1946 वर्ष सांगतो मी, जेव्हा टीव्ही, व्हिडिओ, मोबाईल, व्हॉट्सअप काहीच माध्यम नव्हतं, कसे घोडे झाले असतील ते शेतकरी 40 लाख शेतकरी 100 मधून? आपण काय नाही करू शकत? आपल्याला ही जर सफेद क्रांती डॉक्टर वर्गीस कुरियनने आणली अमूलमध्ये, आपण हे कापसामध्ये कापूस पण सफेद पदार्थ आहे, तर ही सफेद क्रांती कापसामध्ये का नाही हवी? आणि कोण आणणार आहे? कोण आणणार? आपल्याला वाटते की कोणी सरकार येणार, कोणी खरीददार येणार, कोणीतरी एक येऊन हे जादू करणार आपल्याकडे आणि ते येणार. अमूल मॉडेल आपल्याला बनवला पाहिजे. आपण या मॉडेलची स्टडी करा. आम्ही आहोत तुमचा संगती. कॉटन गुरु आहे, आमचे लक्ष्मी कॉटस्पिनवाले आहेत, आमच्या संगती जे आले आहेत ते MCXवाले आहेत. आता अमृतावजी देशमुख येत आहेत आपल्याकडे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन ते घेतात. आम्ही सर्व आहोत तुमचा संगती. तर तुम्ही जर या मॉडेलचा स्टडी केला, एक शेतकऱ्यांनी बनवलेला मॉडेल ज्यांनी भारतामध्ये मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीना असा प्रतिसाद दिला, त्यांचा अशा कॉम्पिटिशन दिला त्यांना आणि सर्वांना हरवून टाकलं. आज इतका वर्षाने 1960 त्यांनी आपला ब्रँड बनवला अमूल. आणि आज 57 वर्ष झाली ते ब्रँड अजून अडीखम आहे वर्षामध्ये. अमूल दूध पिता है इंडिया आज ते गर्वाने सांगू शकतात. या कंपनीच्या नावावर फिल्म पण बनलेली आहे मंथन म्हणून. फिल्म बघा तुम्ही, अमूलची तुम्ही स्टडी करा. आम्ही तुम्हाला सांगणार की तुम्ही कसे पुढे जाऊ शकता. तर फार्मर प्रोड्युसर कंपनी हे जर तुम्ही बनवून घेतली आणि जर 5-15-50 शेतकरी संघटित आले आणि गट बनवले, तुम्ही काम केलं, तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतो मी तुम्हाला संक्षिप्तमध्ये सांगतो. एक शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी जातो. कोणता बियाणे चांगला आहे त्याला कोण सांगणार? तुम्ही तर ढग दिसल्यावर बियाणे खरेदी करतात हो की नाही? ते पाऊस आल्यानंतर, पाणी आल्यानंतरच करायचं असतं.
आपल्याला ठाऊक आहे करायचं तर आहे, पण त्या दिवशी बियाणं माल होऊन जातो दादा, कारण की तुमच्यासारखे हजारो शेतकरी त्या दिवशी खरेदी करतात. मागच्या वर्षी आमचा हिते देवा कार्यक्रम होता संजयजी, त्या दिवशी पाऊस झाला, तर अर्धवट शेतकरी कार्यक्रम मध्ये न येताना बियाणं खरेदी करायला गेले. तर तुम्हाला ठाऊक आहे की दरवर्षी पाऊस येणारच आहे, तुम्हाला दरवर्षी शेती करायचीच आहे, दुसरा तुमच्याकडे पर्याय नाहीये, तर त्या दिवशी का खरेदी करायची जेव्हा सर्व लोक करतायत. तुम्ही घट बनवून जर खरेदी केली तुम्हाला डिस्काउंट भेटू शकतो, 5 ते 10% डिस्काउंट बियाणं कंपनी देऊ शकते तुम्हाला जर 100 शेतकरी गोळा करून बियाणांची खरेदी केली तर. तुम्हाला जे बियाणं पाहिजे ते घ्या, आम्ही तुमच्या संगती बसून ते नेगोशिएशन करू कंपनी संगती. संजयजी हेल्प करतील आपल्याला, रमेशजी हेल्प करतील आपल्याला. त्यांचा काय फायदा किंवा नुकसान आहे, फक्त शेतकऱ्यांचा फायदा आहे. जर तुम्हाला 10% त्याच्यामध्ये डिस्काउंट भेटला आणि चांगले बियाणं सर्टिफाईड बियाणं तुम्हाला भेटले, आता तुम्ही विक्रेत्याकडे जाता, तुम्ही बिल घेतात का? सर्व घेत नाहीये, पण आपण जर कंपनी करून डायरेक्ट खरेदी केली तुम्हाला सर्टिफाईड बियाणं भेटणार, म्हणजे बेस्ट क्वालिटी बेस्ट गुणवत्तेचे तुम्हाला बियाणं भेटणार, म्हणजे शेतामध्ये 90 दिवसानंतर तुम्हाला ते आघात भेटतो केव्हा केव्हा खोटे बियाणं आल्यानंतर. तुम्हाला कोणाला अनुभव झालाय का खोटे बियाणं नकली बियाणांचा? नाही झाला ना कोणाला? नाही झाला ना कोणाला? चांगले बियाणं भेटतात ना तुम्हाला. 3-4 वर्ष अगोदर कर्नाटक मध्ये 6 ते 8 फुटचे झाड झाले. तिकडे भारतात मध्ये महाग कापूस होतो, DCH व्हरायटी म्हणून होतो. भारतामध्ये सर्वात महाग कापूस कर्नाटक मध्ये होतो, आणि त्या 8 फुटचा 6 फुटचा झाडामध्ये एकही बोंड लागला नाही, एकही बोंड नाही. कारण के बियाणं त्यांनी जे टाकले होते ते नकली होते. पाते आले खूप, पत्ते होते, पण फूल लागलं नाही एकही. कर्फ्यू लागला त्या गावामध्ये. 3 महिन्यानंतर कळला की काही होणार नाही या शेतामध्ये, आणि असे 8000 एकर मध्ये शेती होती. तर हे शक्य आहे, तुम्ही जर वेळेवर बियाणांची खरेदी केली आणि खट बनवून बियाणांची खरेदी केली तर 5 ते 10% डिस्काउंट आणि बेस्ट गुणवत्तेचे बियाणं तुम्हाला भेटू शकतील. आणि तुम्हाला सल्ला पण भेटू शकते की कोणते बियाणं यावर्षी खूप चांगले नवीन आलेले आहे बाजारमध्ये. आता बियाणं कसे घ्यावे, तुमचा जे खरीददार आहे आता या जिनिंग फॅक्टरीमध्ये आपण आहात, लक्ष्मी कॉटस्पिनचा तुमचा खरीददार आहे, त्यांना काय फायदा होणार तुम्हाला जास्त पैसे देऊन? तुम्ही सांगणार की आज 5800 भाव आहे साहेब, तुम्ही 6000 भाव द्या. कसं देऊ शकतील ते? एकच कारण आहे ते देऊ शकतील, जर त्यांना जिनिंग आउटटर्न जास्त भेटला. तुमच्याकडे कापूस घेऊन जर त्यांनी जिनिंग केला आणि कापूस आणि बीज जे ते वेगळे करत आहेत त्याच्यामध्ये कापूस जास्त निघाला त्यांना, तर ते तुम्हाला जास्त पैसे देऊ शकणार. भारतामध्ये एक सरेराश 34 ते 35% कापूस निघतो. तर आपण एक तुम्ही कापूस दिला आणि जिनिंग फॅक्टरीने स्वतःच्या मशीन मध्ये ते कापूस टाकला, त्यांना 34 ते 35% कापूस भेटतो. ओके ना रमेशजी? पण विदेश मध्ये 42% भेटतो. 100 किलो जर आपण टाकलं मशीन मध्ये 42 किलो कापूस निघतो आणि दुसरे बियाणं निघते. भारतामध्ये फक्त 34% कापूस निघतो, म्हणजे भारतामध्ये जिनरला नुकसान होतो. जर तुम्ही अशा प्रकारच्या बियाणांची खरेदी केली ज्याचं जिनिंग आउटपुट जास्त आहे, जिनिंग आउटटर्न जास्त आहे, अशा कंपन्या आहेत जे गॅरेंट आमच्या जिनिंग आउटटर्न 38% कमी येणार नाही ते गॅरंटी देत आहे. तर जर तुम्ही अशा कंपनीचा जर तुम्ही बियाणं खरेदी केला आणि त्या जिनिंग फॅक्टरीला सांगितलं की आम्ही असा कापूस खरेदी केलेला आहे ज्याच्यामध्ये 38% गॅरंटी आहे, तर ते तुम्हाला 100 रुपये जास्त देतीलच, कारण की त्यांना 200 रुपयाचा फायदा आहे त्याच्यामध्ये. तर हे जर आपण अगोदर खट बनवून खरेदी केली तर याची माहिती घेणं आणि आजूबाजूला एक फेरी करून येणं की काय चालू आहे तिकडे, कोणते नवीन बियाणं बाजारमध्ये आलेलं आहे जे जास्त भाव देत आहेत शेतकऱ्यांना, तर आपल्याला ते वेळ भेटते दादा. असं एक फायदा ते आहे की खरेदीमध्ये तुम्हाला फायदा. आता तुम्ही फर्टिलायझर ते खताचे भाव वाढले आहेत, पेस्टिसाईडचे भाव वाढलेले आहेत, दवाईचे भाव वाढलेले आहेत, तर तुम्हाला कसं कळणार की त्याच्यामध्ये डिस्काउंट आहे की नाही? एकदा शेतकरी ते शक्य नाही, शक्ती नाही तितकी.
तर तुम्ही जर घट बनवला 50 लोकांमध्ये तर 2 लोकांनी ही स्टडी करायची की भाई डिस्काउंट काय भेटू शकतो. 50 लोकांना संगती खरेदी करायची आहे. बियाणं तुम्ही वेगळे वेगळे घेऊ शकता. खतं तर सर्वांना कॉमन लागतंय आणि दवाई पण कॉमन लागणार गावामध्ये. तर जर तुम्ही त्याची खरेदी पण घट बनवून केला, FPC तुम्ही बनवली, फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवली, घट बनवला आणि त्याची खरेदी केली तर 5 ते 10% डिस्काउंट तिथे पण भेटणार. आणि ते पण चांगल्या व्हेरायटीचे मिक्सिंग नाही झालेले तुम्हाला खतं आणि पेस्टिसाइड भेटणार, डायरेक्ट कंपनी करून भेटणार. तर हा तुम्हाला फायदा शेती करण्याचा अगोदर होऊन जातो. 5 ते 10% तुम्ही जर बचत करून घेतली अगोदर तर तुमच्या नफ्यामध्ये वाढ होणार की नाही, होणार की नाही, हो की नाही तरी म्हणा, नाही तरी म्हणा मला, है ना. तर यानंतर विक्रीची वेळ आली तेव्हा तुम्ही विकायला जातात. एका एका शेतकरी ते किती शक्ती आहे की तुम्ही सर्व जिनिंग फॅक्टरीमध्ये जाऊन तुम्ही फेरी करू शकता, रेकिंग करू शकता की ते जिनिंग फॅक्टरीमध्ये काय भाव आहे, APMC मध्ये काय भाव आहे, इथे 58 आहे, तिकडे 6000 आहे, कुठे 63 आहे की नाही. एका शेतकऱ्याचं ते काम नाही आहे. पण जर तुम्ही घट बनवला तर तुम्ही 3-4 शेतकऱ्यांना तेच काम द्यायचं की तुम्ही स्टडी करा की 50 किलोमीटरमध्ये कोण जास्त भाव देतो आपल्याला. आणि तुम्ही जर एक एक शेतकरी 20-50 क्विंटल घेऊन गेला, त्याच्याऐवजी 100 शेतकरी जर 800 क्विंटल घेऊन गेले तर तुमचं नेगोशिएशन, तुम्ही जे वार्तालाप करणार ना जिनिंग फॅक्टरी किंवा APMC किंवा दलाल संगती, त्याच्यामध्ये पण तुम्हाला पॉवर भेटणार. 80 क्विंटल आमच्याकडे बोल काय भाव देणार आहे. आता 20 क्विंटल 50 क्विंटलमध्ये तुम्ही काय सांगणार तुमचा भाव, तुम्ही नाही देणार तर दुसऱ्या कोणाकडे गेला, त्याचं काय नुकसान आहे. 20-50 क्विंटलमध्ये खरीदाराला काय फरक पडणार. 800-1000 क्विंटलचा जर विकणारा परत गेला तर जिनिंग फॅक्टरी, दलाल, आडतिया, APMC सर्वांना नुकसान होतो. 800 क्विंटल हातून गेला आमचा, 1000 क्विंटल हातून गेला आमचा. ते तुम्हाला तुमचे भाव देतीलच, पण आपल्याला भाव नाही, मूल्य पाहिजे. त्या दिवसाचा आपला कापसाचा जे बेस्ट मूल्य असेल ते आपल्याला पाहिजे. तर हा तुम्ही प्रयोग 1 वर्ष तुम्ही करून बघा. तुम्ही FPC बनवा आणि एक घट बनवा आणि खरेदीदाराशी तुमचे संबंध वाढवा आणि बियाणं कंपनी, खतांची कंपनी आणि दवाईची कंपनीशी तुम्ही नेगोशिएट करून 8-10% तुम्ही फायदा मिळवून पहा, तर तुम्हाला कळेल. आणि आता नंतर माल विकायला तुम्ही गेला तेव्हा तुम्हाला जर 8-10% जास्त भेटला तर नफ्यामध्ये वाढ होणार की नाही, तुमचं नुकसान होणं शक्यच नाही आहे दादा. भारतामध्ये जे जे समृद्ध शेतकरी आहेत ते हाच कार्यक्रम करत आहे, हीच त्यांची पद्धती आहे. ते काय नवीन करत नाहीये, फक्त त्यांचं नियोजन खूपच सुरेख आणि सचोट आहे. ते जे करतात ते सगळे प्लॅनिंग करून करत आहे. आपण काय करू, ढग आल्यानंतर, पाऊस आल्यानंतर बियाण्यांची खरेदी आणि घरी काय प्रसंग असेल तर कापसाची विक्री, तसं नाही करत. बाजारमध्ये आपले भाव आले तर त्या दिवशी थोडा कापूस विकायचा, आपले भाव नाही आले तर नाही विकायचा. तर भाव आले की नाही ते कसं कळणार. तुम्हाला ॲप आहे मोबाईलमध्ये, तुमच्याकडे ॲप आहे. तुम्ही MCX चा ॲप डाऊन केला, कॉटन गुरुचा ॲप तुम्ही डाउनलोड केला, तुम्ही तुमचं मुलं बाळांना दाखवा तर पुढे कापसाचे काय भाव चालू आहे ते पण दिसतो त्याचा. मी मार्च मध्ये काय भाव चालू आहे, एप्रिल मध्ये काय भाव चालू आहे, जुलै मध्ये काय भाव चालू आहे कापसाचे, ते तुम्हाला कळेल. ते भाव जर तुम्हाला कळले, पुढचे भाव जर तुमची विक्रीचा नियोजन बरोबर होणार की नाही. तुम्ही काल विकला आणि आज जर बाजार भाव वाढले तुम्ही काय करू शकता, कारण की तुम्ही बघितलं नाही की बाजार वाढणं दिसतंय. जर ते तुम्ही बघून घेतलं आणि तुमचं मुलाबाळांना तेच शिकवायचं तुम्ही की तुम्ही कापसाबाबत आणि शेतीबाबत काय नवीन नवीन माहिती आम्हाला देऊ शकता तेच आम्हाला द्या, दुसरं काय ऐकायचं नाही आम्हाला. तुम्हाला नफा नाही होणार ही शक्यता मला तरी दिसत नाही. जर पाण्याचे नियोजन करून घ्या, खरेदीचं नियोजन करा आणि विक्रीचं नियोजन करा. काहीच नवीन नाही आहे, काहीच जादू नाही आहे. अमूल मॉडेलमध्ये पण दुसरं काय जादू नाही, पण ते शेतकरी संघटित आले, त्यांनी हे विचार नाही केले की आम्ही फक्त 100 शेतकरी, 1-1, 2-2 लिटरचे शेतकरी आणि 3 इतकी मोठी पोल्सन डेअरी, कोण झगडा करणार त्यांच्याशी, कोण भांडण करणार त्यांच्याशी. जर उद्या पोल्सन डेअरीनी नाही घेतलं तर आपण कुठे जाणार, एकच तर डेअरी होती तिकडे. पण त्यांनी स्वतःची डेअरी बनवली आणि ती भारतात सर्वात मोठी डेअरी झाली. आपण पण आपली मंडी बनवायची आहे. आपल्या मालाचा खरीदार आपल्याकडे आला पाहिजे,
आपण जायचं नाही सर्व ठिकाणी अशी परिस्थिती जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर फार्मर प्रोड्युसर कंपनी हा एक खूप चांगला विकल्प आहे आपल्या संगती. सरकारचा आपण त्याच्यावर फोकस आहे. इंडस्ट्री जे उद्योग आहेत ते पण त्यांचा फायदा आहे तर ते लोक पण जुडलेले आहेत. एक्सचेंजवाले आले आहेत आपल्या संगती, त्यांना पण दिसतोय की जर तुम्ही एफपीसी बनवली तर तुम्हाला कापूस एक्सचेंजमध्ये विकायला जमणार. एक शेतकऱ्यांचा गजा नाही आहे, ताकद नाही आहे की तुम्ही 500 क्विंटल गोळा करून जिनिंग करून तुम्ही एक्सचेंजमध्ये विकू शकता. पण 100-500 शेतकरी गोळा झाले तर ते शक्य आहे. आणि तुम्ही खर्चाचं नियोजन बघा, तुम्ही एक माणूस किती खर्च करू शकतो, पण 500 लोक मिळून तर तुम्ही थोडा थोडे पैसे जर काढले तर 100-100 रुपये काढले तरी पण तुमचे 50,000 रुपये होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप करू शकता, कोणाकडे जाण्याची गरज नाही. सरकारची स्कीम आहेत त्याचा फायदा घरी बसून तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही संघटित झालात. तर हा एफपीसीचा मॉडेल आपल्यासाठीच आहे, शेतकऱ्यांसाठीच आहे. आज 15 वर्षामध्ये सरकारचा जे फोकस आहे ते आम्हाला दिसतो एफपीसीमध्ये. पण फक्त 3,000 एफपीसीचे घट आहे भारतामध्ये सध्या. 1,00,000 घट पाहिजे. 1,00,000 घट झाले ना तरी पण कमी आहे, म्हणजे खूप जागा आहे याच्यामध्ये ग्रो करण्याची, पुढे जाण्याची. असे नाही की खूप सारे घट झाले आणि आता जागा नाही याच्यामध्ये. भारताच्या क्रिकेट टीम मध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर ते जास्त अवघड आहे सध्या, कारण की 11 लोकांच्या टीम मध्ये आता 34 जण आहेत जे लोक एकदम लाईन मध्ये उभे आहेत. पण घट बनवण्यासाठी तुम्ही आता मेहनत कमी आणि फायदा जास्त आहे. तर तुम्ही या परिस्थितीत तुम्ही फायदा घ्या आणि ही जी संधी तुमच्याकडे आली आहे फायदा घ्या अशी आमची विनंती आहे तुम्हाला. शेतीमध्ये नफा 110% शक्य आहे. नफा झाला नसेल, होत नसेल तर शेती करणं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही दुसरे काय करू शकता? शेती एक व्यवसाय आहे, तुम्ही व्यवसाय पडून त्याला घ्या. आणि एक दुकानदाराने दुकान उघडली, 1 महिना दुकान नाही चालली, 2 महिने दुकान नाही चालली तर ते दुकान चालू ठेवणार आहे का? तुम्हाला वाटते ते चालू ठेवणार आहे? त्याचा भाडा आणि त्याचा खर्च त्याला कसं पुरणार? 2 महिन्यानंतर नाहीतर ते दुकान बंद करणार, नाही तर ते काय नवीन करणार त्या दुकानमध्ये, की जे लोक जास्त घ्यायला येतील तसे काही नवीन प्रोडक्ट ठेवणार दुकानमध्ये. आपण काय करतो, वर्षानुवर्ष 30 शेती 30 पद्धती 30 सरकारकडे अपेक्षा, 30 उद्योगकडे अपेक्षा आणि आपण देवाकडे अपेक्षा. अपेक्षा ठेवा, पण स्वतःचं जे कर्तव्य तुमचं जे परिवारकडे आहे, मुलांबाळांकडे आहे, तुमचे मुलं बाळं जर नोकरीसाठी इकडे तिकडे धावपळ करतील, शिक्षणासाठी किती खर्च करताय तुम्ही, तितके पैसे नोकरीमध्ये किती वर्षाने भेटणार आहे, किती लोकांना ते 1,00,000 रुपयाची आणि 10,00,000 रुपयाची नोकरी भेटणार आहे. खर्चा तर सर्वांना सेम आहे. शाळेचा सर्वांना वाटतो की इंग्लिश शाळेमध्ये मुलाला पाठवावा, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्याला शिक्षण द्यावं. खर्च तुम्हाला आणि उद्योगपतींना सर्वांनाच सेम आहे त्या शाळेचा. शाळा तुमच्यासाठी काय डिस्काउंट देत नाही, देते का कोणाला? पण आपली इच्छा आहे की त्यांनी शिक्षण करून चांगली नोकरी करावी, तेव्हा आपल्या शेतामध्ये कोणी जायला तयार नाही. मुलं बाळा तर मुलं बाळांना जर शेतीमध्ये आणायची असेल, आपल्या पुढच्या जनरेशनला जर एक चांगलं भविष्य आपल्याला दाखवायचं असेल तर शेतीमध्ये आपण नफा मिळवून दाखवायला पाहिजे आपल्या हयातीमध्ये आणि आपल्या हाताने, तर मुलं बाळे येतील शेतीमध्ये. तुम्ही आहात काय, तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही असं तुम्हाला वाटतो, पण तुम्ही आहात म्हणून हा जग आहे, तुम्ही आहात म्हणून भारत समृद्ध आहे. आज शेतकरी नसेल तर भारत ही समृद्धी नाही आहे. बेरोजगारी किती वाढून जाणार जर शेतकऱ्यांनी शेती सोडली तर? तुम्ही विचार करा, 250,00,000 शेतकऱ्यांनी शेती सोडली तर नोकऱ्या आहेत का तिथे? कुठे जाणार आपण आणि देश कुठे जाणार? देश तुमचा आभारी आहे, आम्ही तुमचे आभारी आहोत, पण तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करावं लागेल आणि हा वेळ आता आलेला आहे असं आम्हाला वाटतंय. तुमचा वेळ जे मी घेतलेला आहे फक्त एकच तुम्हाला इंजेक्शन देण्यासाठी. आता तुम्हाला दवाईची फक्त एकच जरूरत आहे की तुमच्या मनामध्ये ठरवून घ्या, शेतीमध्ये नफा मिळायलाच पाहिजे, नफ्याशिवाय शेती मी करणार नाही आहे. आणि नफा मिळवण्यासाठी काय पण करावं लागेल आणि ते जर एथिकल असेल, ते जर नियमानुसार असेल तर ते मी करण्याची माझी तयारी आहे. हो की नाही तुम्ही सांगायचा, शेती नफ्याशी झाली पाहिजे की नाही? हो की नाही सांगा, नाही तरी सांगा, मला ते पण आवडेल. तुम्ही करत राहा शेती, मला काय प्रॉब्लेम आहे, मी तर माझी शेती करत आहे. शेती नफ्याशी झाली पाहिजे की नाही? शेती नफ्याशी झाली पाहिजे की नाही? अजून आवाज येत नाही तुम्हाला? जेवण घेतल्यानंतर आपण बोलायचं का असं? तुमची शेती आमची शेती नफ्याशी झालीच पाहिजे भाऊ.
तुम्ही तर हो असं तुम्ही म्हणणार तर तुमचा प्रयास पण तसं असणार. एक एक प्रयास तरी करून बघा, एक पाऊल तुम्ही पुढे घेऊन बघा. तुम्हाला नफा नाही भेटला तर तुम्ही सांगा, मी जे सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही करून घेतलं आणि तुम्हाला नफा नाही भेटला तर पुढच्या वर्षी परत येणार आहे मी. आणि आपण तुमच्या शेतात बसून, तुम्ही जर सांगणार तर आता पण आम्ही तुमच्या शेतात काम करण्याची आमची तयारी आहे, तुमच्या संगती आम्ही तुमच्या शेतामध्ये काम करण्याची तयारी आहे. तुम्ही एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे, आम्ही दोन पाऊल पुढे. कापसामध्ये शेती नफाशी असले पाहिजे की नाही, अजून 10-12 लोकांचा आवाज आहे. जितके लोक आहेत त्यांना अजून नफ्याची शेती करण्याची इच्छा नाही आहे. शेवटच्या वेळी विचारतो, कापसामध्ये शेती नफाशी असली पाहिजे की नाही? असं ना, अमूल दूध पिता है इंडिया, भारत का कापूस खाता है इंडिया, भारत का अन्न खाता है इंडिया, असं आपला एक एक स्लोगन बनला पाहिजे. आणि जालनाचे शेतकरी असा मध्ये पुढे राहिला पाहिजे हीच आमची शुभकामना. आणि या वर्षी पाऊस चांगला हो, तुमचा कापसाला भाव चांगला भेटावा ही आमची अपेक्षा. खूप खूप शुभकामना कॉटनगुरु वतीने तुम्हाला. मी आमंत्रित करतो लक्ष्मी कॉटस्पिनचे.